विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील ताज्या बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा गावातील तब्बल 28 घरांची सोलापूर ग्रामीण पोलिसांनी झाडाझडती केली आणि 9 ठिकाणी छापे टाकून 10 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी 9 जणांवर सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यामधून 30,800 लिटर गुळ मिश्रित रसायन बॅनर, सिमेंटच्या हौदामधील 840 हदबट्टीची दारू, रबरी ट्यूब आणि कॅनमधील 240 लिटर गुळ पाक जप्त करण्यात आलाय. सामूहिक रेड करून जवळजवळ 10 लाखाचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे आणि 5 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 9 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत. या सदर गुन्ह्यामध्ये ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत या दारूवाल्यांना पर्यायी व्यवस्था देऊनसुद्धा काही लोक ह्या नवरात्रामध्ये पोलीस गुंतले असं त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी भट्ट्या लावून दारू विक्री चालू केल्याबाबत आदरणीय SP मॅडम यांना गोपनीय खबर मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला तयारीनिशी त्या ठिकाणी पाठवल्यानंतर आम्ही सदरची कारवाई केलेली आहे. गडचिरोली आणि वर्ध्याला DPC ची बैठक घेणार आहे, त्यानंतर भंडारा आणि नागपूरची बैठक घेणार आहे. येत्या आठवड्याभरात 6 जिल्ह्यांच्या बैठका पूर्ण करण्याचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ते नागपूर विमानतळावर बोलत होते. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याचं म्हटलं होतं. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. गडचिरोली आणि वर्ध्याला DPDC ची बैठक घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर भंडाऱ्याची देखील DPDC ची बैठक घेणार आहे, मग नागपूरची घेणार आहे. येत्या साधारण आठवड्याभरात सगळ्या DPDC च्या बैठका जे 6 जिल्हे माझ्याकडे आहेत ते पूर्ण करण्याचा माझा मान असतो. अजित पवार आज म्हणाले की इतक्या जिल्ह्याचा कारभार कसा चालवायचा याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी फडणवीसांकडे जाणार आहे. ऑनलाईन करू म्हणून त्यांना मी माझी विनंती आहे की एवढी तसदी घ्यायची आवश्यकता नाही आहे, आपण ऑनलाईन करू. आणि तसं त्यांना मी म्हणजे गुरुकिल्ली एवढी सांगतो की ज्याप्रकारे ते 10-12 कारखाने सांभाळतात तसेच 5-6 जिल्हे सांभाळणं सोपं काम आहे. शिंदेगटाचा दसरा मेळावा हा मुंबईतील BKC मैदानावर होत आहे. या शिंदेगटाच्या मेळाव्यानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात आले होते. या दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाब पाटील यांनी 50 खोके बोलणाऱ्या विरोधात आपल्या शैलीत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे, पाहूयात. 3 महिन्यामध्ये एक मुद्दा सांगावा ना की सरकारने हे काम केलं नाही, ते काम केलं नाही. खोके बनल्यानंतर पोट भरणार आहे का? शेतकऱ्याच्या दुष्काळाला पैसे मिळणार आहे का? शेतकऱ्यांची कामं होणार आहे की 50% अनुदान मिळणार आहे की 20,000 पोरांना नोकऱ्या लागणार आहे? हे बोलायचं सोडलं आणि खोके करतायत. अरे ही जनता आहे, कोरोना विसरून गेली, तुमचे खोके कधी विसरून जाईल तुम्हाला कळणार नाही. खोक्याच्या भरोशावर मतं मिळत नाही. विकाऊ असतो तर 8 मंत्र्यांनी राजीनामे दिले नसते. सांगून छातड्यावर भगवा झेंडा घेऊन आम्ही बाहेर निघालो आहे. ऐरागैरा नत्तू खैराची औलाद नाही आहे. आम्ही जे केलेलं आहे सांगून केलेलं आहे. सांगणारे उठाव करतात आणि आम्ही आमच्या भरोशावर नाही. आम्ही 35 वर्ष या संघटनेकरता रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि तुम्ही आज आम्हाला खोके आणि गद्दार म्हणत असाल तर उद्याच्या दिवशी जनता कोण खरे आहेत हे मतदान रूपी दाखवणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने येवला शहरामध्ये श्री दुर्गा माता दौड आयोजन करण्यात आलं असून सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही दौड काढण्यात येत असून शहरातील विविध भागामध्ये असलेल्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन या दौडचा समारोप करण्यात येतोय. तर नवरात्राच्या पहिल्या माळीपासून ते दसऱ्यापर्यंत ही दौड काढण्यात येणार असून देवदेवता धर्म यांचा जागर व्हावा तसेच नारीशक्तीचे वर्चस्व वाढावे हा हेतू ठेवून संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही श्री दुर्गा माता दौड येवला शहरातून काढण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणारा जलजीवन मिशन अंतर्गत
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची कामे करण्यासाठी 100 कोटीपेक्षा जास्त निधी प्राप्त झालाय. पाणी पुरवठ्याच्या या कामासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता आमदार यशवंत माने यांनी केलाय. तो की जिल्हा परिषदेमध्ये जो कारभार चाललेला आहे तो पूर्णतः भ्रष्टाचाराच्या दिशेने चाललेला आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांना सांगितले, शिवला सांगितले, मी येणाऱ्या कालावधीमध्ये मी विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार साहेब आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब या दोघांनाही मी अशा पद्धतीचं निवेदन देणार आहे. जर त्यांच्याकडून काही योग्य कारवाई नाही झाली तर मी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मांडणार आहे. त्याच्यातूनही काही निघलं नाही माहिती मी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवणार आहे. आणि बरेचसे सरपंच सध्या कलेक्टरला शिवला कार्यकारी अभियंत्याला बऱ्याच जणांनी तक्रारी दिलेल्या आहेत. त्या अर्जावरती सुद्धा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. मी फक्त माझ्या मतदारसंघासाठी सांगतोय, परंतु बरेचसे आमदारांनी मी त्यांना सांगितलेलं की होतं हे चुकीचं होतंय, तर ह्या थांबवणं गोष्टी गरजेच्या आहेत. तर 13 तालुक्यामधली ही प्रक्रिया तात्काळ शिवोनी आणि कलेक्टरने थांबवून जी योग्य आहे तेच कामं चालू करावी ती, आणि जी अयोग्य आहेत ती कामं पूर्ण कॅन्सल करून पुन्हा टेंडर कॉल करण्यात यावं आणि नियमाप्रमाणे जे कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बसतील त्यांनाच टेंडर देण्यात यावं अशी माझी सूचना वाजा विनंती आहे. या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातम्या. नांदेडमध्ये जुन्या वादातून एका महिला सरपंचाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे ही घटना घडली. राधाबाई जोगेवार यांना बालाजी मातवाड आणि माधव दंडेवाड यांच्यासह 4 जणांनी रात्री 10 च्या सुमारास घरात घुसून आमच्या विरोधात तक्रार का देता म्हणून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात कुंटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला सरपंचांना मारहाण केल्याची घटना घडल्याने मारहाण करणाऱ्या 4 जणांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे. मला असा त्रास दिलेला आहे की लोकांनी, त्या दिवशी मी 10:30 झोपलेले असताना कोण आले याचा चाचूर सावल झाली, तर त्याने 2 माणसं घरापुढे आले माझ्या घरामध्ये येऊन माझा हात धरून पिरगाळून ओढीत आमच्या फोर्चमध्ये मला ढकलून दिलेमुळं मी माझ्या मोठ्या मुलाला हाका मारले. तेवढ्यामध्ये माझा छोटा मुलगा बी शेताला गेलेला होता, तो बी पण बाहेरून आला. असं ते दोघं आलेले बघून त्यानं पळून जायला बघितले. मग शेजा गर्दा झाल्यामुळं शेजारी पाजारी पण जागे झाले आणि त्यानं जागे झाले बाहेर जाऊन धोंडे घातले त्यानं अजून पुन्हा. आणि तिघंजणं तिकूट त्या दारावाटत भिंत पाडून, विटाची भिंत साधी आहे, ते विटाची भिंत साधी पाडून टाकून तिघंजणं आले होते. पण त्याचा चेहरा मला ओळखू आला नाही. पाठीमागल्या पाठीमागून मी उठेपर्यंत त्यानं पळून गेले. गेल्या अनेक दिवसापासून दुधाला FRP चे धोरण लागू करावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील वेळोवेळी ही मागणी करण्यात आली होती. आता देखील दुधाला FRP आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे अशी मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दुग्ध विकास मंत्र्यांना निवेदन सादर केलंय. तर दूध खरेदीदारांमधील अस्थिरतेमुळे राज्यात दूध व्यवसायांच्या विकासाला मर्यादा आल्याचं देखील यावेळी शेतकरी संघर्ष समितीने मत व्यक्त केलं आहे. महसूल विभागाच्या वतीने नागपूर शहरात जे काम चालू आहे त्याचा आढावा घेणार मोठ्या प्रमाणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जे काही बंधन आले आहेत त्या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आणि भाजप शिवसेनेचे वैयक्तिक कार्यक्रम आहे याची शक्ती पूर्णपणे गेली आहे. त्यांच्या प्रदर्शनाचा प्रश्न आहे, जी काही वस्तुस्थिती आहे ती दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लोकांसमोर येईल असं आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. एक मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा त्याला लाईटली घ्यायचं नसतं, चेष्टेवारी न्यायचं नाही आणि चेष्टाही करायची नाही. गंमत जम्मत करायचा अधिकार तुम्हाला नाही. ही काही महाराष्ट्राची हास्य जत्रा नाही. तुम्ही राज्याचे मंत्री आहात, तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फटकारले. मीडियाशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत दादांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
जळगावमध्ये शिंदे गटाच्या एका मंत्र्याने उद्धव ठाकरेंना हादरवणारे वक्तव्य केले. आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंची सेवा करणारे चरणसिंग थापा शिंदे गटात आलेत. आता मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात येतील असं ऐकतोय. या वक्तव्यानं सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ज्या चौकटीमुळे उद्धव ठाकरेंशी थेट बोलणं अशक्य होतं असा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी आजपर्यंत केलाय. त्याच चौकटीत मिलिंद नार्वेकरांचा समावेश होतो. उद्धव ठाकरेंचं राईट हँड अशी त्यांची खाती आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिंदे गटातील नेत्यांनी धुळ्यात एक बैठक घेतली. यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित होते. यावेळी भाषण करताना पाटील यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि इतरांवर चौफेर टीका केली आहे. हिंदुत्व कशा पद्धतीने धोक्यात आलं होतं हे यावेळी पाटील यांनी उपस्थितांना ठणकावून सांगितले. तर उद्धव ठाकरे हे भानामध्ये गेल्यासारखे निर्णय घ्यायला लागले होते असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. या बातमीसह सह्याद्री बुलेटिन मध्ये ते थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.